सेक्टर 26 या ठिकाणी पोटच्या मुलानेच आईची गळा दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. गावदेवी मंदिराजवळ कोपरीगाव सेक्टर 26 नवी मुंबई येथील राहत्या घरात फिर्यादी यांचा भाऊ रूपचंद शेख व आई सलमा उर्फ जहानारा खातून रहमान शेख यांच्यामध्ये कामावरून जाण्याच्या कारणावरून भांडणं झाली. त्या भांडणाच्या रागातून रूपचंद याने घरातील गमजाने फिर्यादी यांच्या आईचा गळा दाबून त्याला जीवे ठार मारून गुन्हा केलाय. सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माहिती परिमंडळाचे उपायुक्त विवेक पानसर यांनी दिले. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोपरी गाव या ठिकाणी एका महिलेचा मर्डर झालेला आहे. याच्यामध्ये त्या महिलेचा मुलगा रूपचंद रहमान शेख याने स्वतःच त्याच्या आईच्या गमज्याने गळा ओळून खून केलेला आहे. सदर ही जी महिला आहे ही या मुलाला कामाला जा, दारू पीत जाऊ नको म्हणून नेहमी सांगत असे. त्याचा राग येऊन महिलेच्या मुलानेच स्वतःच्या आईचा निर्गुण असा खून केलेला आहे. याच्यामधील आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याने स्वतः गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह प्रिया जवानचा रिपोर्ट, नवी मुंबई.